नमस्कार सगळ्यांना, मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज आहे होलिका दहन, तर ब्लॉग तर आपल्याला लेटच येतो, 1-2 दिवस लेट येतो तर लेट येईल. आणि होळी आहे म्हटल्यावर सकाळपासून चालू आहे त्याचं रंग नाही पण पाणी खेळायचं. पिचकारी घेऊन आणले त्याने, तर तोच पिचकाऱ्याचं ट्रायल चालू आहे. पक्ष्यांना आंघोळ घालून देतो. आता संध्याकाळी होलिका दहन आहे आणि मार्केटसुद्धा आहे, तर मार्केट भरतो की नाही बघायला पाहिजे. नंतर मार्केट असेल तर मार्केट जावं लागेल, बाजार करावं लागेल. आठवड्याला नंतर काय खायचं नाही तर तण पण होतं आणि बाजार पण होतं. तर बाजारात लवकरच गेली पण तिकडे थोडा वेळ थांबलं, उशीर झाला त्याच्यामुळे. आणि आल्या आल्या म्हटलं लगेच आता स्वयंपाक करूया. तर मी होळीच्या दिवशी जास्त काहीच बनवणार नव्हते, फक्त हरभऱ्याची डाळ भिजवली होती तर हरभऱ्याच्या डाळीचे वडे बनवणार होते. असं पण तेलकट वगैरे यांना खायला नाही आवडत आणि नेहमी करतोच आपण. गुलाबजाम बनवले होते मी आणि स्वीटमध्ये, तर म्हटलं आता डाळीचे वडेच बनवूया. आणि बाजार करून आणला होता, बाजार वगैरे सगळा ठेवला तिथल्या तिथे. आणि पटकन स्वयंपाक करून घेते म्हणजे नैवेद्य पण दाखवायचंच आहे आपल्याला त्याच्यासाठी. तर कोहड्याची भाजी बनवली मी, चपात्या होत्या सकाळच्या, चपात्या नाही करायच्या होत्या मला. आणि करायच्याच असतील तर पुऱ्या केल्या असत्या मी, पण नाही केल्या चपात्या होत्या म्हणून. आणि कोहड्याची भाजी, भात आणि हरभऱ्याच्या डाळीचे वडे. तर इकडे स्वयंपाकचीच तो भात आणि भाजी माझी गॅसवरती शिजते आहे. तर म्हटलं जी पानं होते, कांद्याची पात होती आणली होती वड्यामध्ये टाकायला, तर ते सगळी प्रिपरेशन करून ठेवते मी. मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता, कांद्याची पात वगैरे सगळं कटिंग करून ठेवते. म्हणजे स्वयंपाक झालं, भात भाजी झालं की लगेच आपल्याला ते पटकन तेलातलं काढता येईल याच्यासाठी. कारण उशीर झाला तर नैवेद्य वगैरे पण दाखवायचं होतंच, आणि उशीर झाला तर जेवायला पण उशीर होतो. आणि थोडं पण काही आपण बनवतो म्हटलं तर त्याच्यामध्ये इतका वेळ जातो की उशीरच होतो. नेहमीच्या स्वयंपाक वेगळं आणि आपण काही बनवतो, नेहमीच्या स्वयंपाकात एवढा वेळ जात नाही. पण आपण 1-2 पदार्थ काही वेगळं बनवायचं असलं तर थोडंफार वेळ जातोच, म्हणून त्याची पहिलीच तयारी करून ठेवली. तर आपल्याला वेळेवर झटपट पण होतो आणि वेळेवर धांदल उडत नाही आपली. तर मी आता भात भाजी झालेला आहे माझं, वडे बनवून घेते. नैवेद्य पण दाखवायचे आहे, पूजा करायची आहे, नारळ फोडायचं आहे. आणि होळी इथे जाडलं नाही. आता मी मागच्या रूमवर होती तर आपली छोटीशी होळी लावत होती मी आणि पेटवत होती पूजा वगैरे करून आपलं. आणि इथे कसं, प्रत्येक गावामध्ये सार्वजनिक होळी असते पण ती बऱ्याच लांब असते आणि तेवढ्या दूर जाणार कोण, म्हणून थोडंसं आपलं पूजा करायला आपण आपल्या अंगणातच पेटवायचं. तर इथे आमचे घरमालक पेटवत नाही, तर आपण पण कसं पेटवणार, ते नाही पेटवत तर ते, तर तिकडेच जाऊन पूजा करणार होते. तर आम्ही होळी वगैरे जाडलं नाही, जी काही पूजा आहे ते आम्ही घरातच केली, नारळ वगैरे फोडून. तर इकडे पाण्याचं नारळ आणलं होतं, तर रुद्रांशचे पप्पा नारळ स्वच्छ करतात आणि मी वडे तळून घेते. तर वडेच बनवायचे होते आणि बाजारातून खाऊ आणला होता, त्याच्यामुळे पण पोटगच्च झालेलं आहे. तर जेवायची इच्छा तर आहेच नाही, पण तेवढं पण मी जेवण नाही बनवली, थोडं थोडं जेवण बनवली. लग्न झाल्यानंतर गावाला कधीच होळी आम्ही केली नाही, दिवाळीला वगैरे कधी 1-2 वेळ गेली, पण होळी फक्त आम्ही जिथे राहतो तिथेच करते, गावाला कधीच नाही गेली. आता 6 वर्ष झाले माझ्या लग्नाला, कारण यांना पण म्हणजे सुट्ट्याच नाही मिळत कधी कधी. आता कसं, होळी मार्च एंडिंग मध्येच येते. केलेला आहे नवीनच पॅक, तर बघा इथे किती सारे फुगे आहेत. आणि फुगवायचं असतं पण फुग पहिल्यांदाच बघितली मी, काय काय निघते बाबा एवढं भरपूर काही. असे आहेत हे फुगे, कांडी आहे, मग असं फुगवायचं असते. तसं तर छान आहे, पण याला काय शक्य आहे का? कलर लागलेला आहे. आणि सगळ्यांना हॅपी होळी. आज आहे धुलिवंदन, तर धुलिवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना अगदी मनापासून शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. आम्ही तर मस्त असे कलर खेळलेला आहे, माझी तर आंघोळ पण झाली आणि आंघोळ झाल्यावरती मी कलर लावलेला आहे. आणि इकडे ना गाणे वाजत आहेत भरपूर. रंग खेळण्याच्या दिवशीचे हे क्लिप्स आहेत आणि सकाळी सकाळी लागले सगळे रंग खेळायला. आमच्या विदर्भातली होळी म्हटलं तर पाण्याचं पण काही कमी नसते. आणि सकाळपासून 5 दिवसापर्यंत इतके रंग खेळतात की तुम्हाला काय सांगू. आता 2-3 वर्ष तर मी तिकडे माझी रूम भरपूर
रंग खेळलं, पाणी खेळलं. माझी सकाळीच आंघोळ वगैरे झाली होती, घरातली कामं पण झाली होती. फक्त भाजी करायची होती, म्हणजे नॉनव्हेज वगैरे आणतात की काय, म्हणून मी भाजी नव्हती केली आणि चपात्या नव्हत्या केल्या. मग हे लोकांनी रंग खेळायला लागले आणि हे पण गेले आमच्या इथले, चहा पाणी झाला, ड्युटीवर गेले आपल्या, आणि मी पण मग यांच्यासोबत रंग खेळली, पाणी खेळलं. तुम्ही बघू शकता खूप मज्जा आली. 2-3 वर्षाच्या नंतर आत्ता रंग खेळलं, नाहीतर मागच्या वर्षी आम्ही फक्त माझ्या मुलांनी आणि मीच असं थोडंसं टीका लावला होता एकमेकाला. नाहीतर आता अशी असते विदर्भातली होळी. आमच्याकडे ना पाण्याचा कमी आहे ना काय कमी आहे, चालले असे टोडक्या टोडक्याने लोक जातात. एवढे रंगून जातात की ओळखायला येत नाही अक्षरशः, एवढे रंगतात. आणि रुद्रांशनी तर काय किती पिचकाऱ्या घेतल्या, काय काय बलून्स घेतले, काय काय घेतले. रुद्रांशनी तर खूप मज्जा केली, खूप एन्जॉय केलं. जेवढं आपण एन्जॉय करतो तेवढाच आपला काम वाढतो. बघा किती घाण झालं. ते गाणे लागले होते म्हणून पूर्ण व्हिडिओमध्ये व्हॉइस ओव्हर करते, नाहीतर आपल्याला कॉपीराइट क्लेम येतो. तर मुलांनी तर खूप एन्जॉय केला, सगळेच खाली आले होते. आणि कसे आपल्या प्रत्येक घरी ना आजूबाजूचे गावातले येतात रंग लावायला. आता नुसतं रंग लावणं आणि मजा करणं असं नसते, आपण रंग लावून त्यांना पाया पडणं पण असते, पाया पडतात रंग लावून. तर हे पण आपल्या मुलांना आपण शिकवतो, तर त्यांना पण म्हणजे समोर जाऊन शिकलं पाहिजे, मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचं, कलर लावायचं. आता 5 दिवसापर्यंत असंच रंग खेळणार, पाणी खेळणार. आणि रंग म्हणजे हा फक्त गुलाल होता, तो काही हानिकारक नाही आहे आपल्यासाठी. तर रंग म्हणजे गुलाल आणि पाणी. जेव्हा आम्ही साताऱ्याला राहत होतो ना त्यावेळेस तिकडे पंचमीच्या दिवशी फक्त तेवढं असं रंग म्हणजे गुलाल वगैरे पाणी रंग खेळत होते. आणि आमच्याकडे आजपासून 5 दिवस खेळणार. आता आजच्या दिवस तर जास्तच खेळतात आणि पंचमीच्या दिवशी जास्त खेळतात. हे मधातले 2-3 दिवस आहेत हे छोटे मुलं किंवा जे ज्यांना कामं नाही आहेत ते जास्त खेळतात, पण आजच्या दिवस आणि पंचमीच्या दिवशी खूप जास्त प्रमाणामध्ये रंग खेळतात. असं असते गावाकडची होळी आणि मजा पण तेवढीच असते. होळी आणि धुलीवंदनच्या दिवशी दोन्ही दिवस डीजे लावतात. आता गावखेड्यामध्ये सगळीकडे तेच प्रथा आहे. सगळ्या वयोगटातली लोक नाचतात, आनंद व्यक्त करतात, साजरा करतात. आणि जी होळी पेटवतात ना, मोठे मोठे लाकडं आणतात आणि होळी लावतात. तर रात्रभर चांगली ती होळी पेटते. दुसऱ्या दिवशी सुद्धा 1-2 दिवस तर ती पेटतच राहते. धुलीवंदनच्या दिवशी त्या होळीतली जी निवे असतात, विस्तो असते, ते आणून मग चुलीमध्ये पेटवतात, विस्तो पेटवतात. असं करत होते गावखेड्यात. बघा असे चालले रंग लावून लावून इकडे तिकडे. मुलं बाया पण रंग लावून लावण्यात काही कमी नाही आहेत. 1-2 दिवसच तर मिळतात. असं फुगवायचं आहे ते रुद्रांशनी आणलेले, म्हणजे फुगवायचे आणि ते कांडीतून काढायचे, म्हणजे पाणी टाकायचे, पाणी टाकून फुगवायचे आणि कांडीतून काढायचे आणि दुसऱ्याच्या अंगावर फेकून मारायचे बोलून, म्हणजे पाणी खेळायला. असं आहे ते. सुरुवातीला काही समजलं नाही, पण पाणी पण त्याच्यात जात नव्हतं, नुसते असेच मोकळे फुगले. फिश आणली होती आणि तर फिशची भाजी बनवली. तसं तर आज सोमवार होता आणि पाडव्याच्या दिवशी सोमवार आला होता, पण करणार काय. तसं तर आमच्या गावाकडे सोमवारच्या दिवशी मार्केट भरतो आणि मार्केटच्या दिवशी आमच्याकडे खातात. तर आणलं होतं यांनी आणि माशाची भाजी बनवली. जेवण झालं, त्याच्यानंतर किचन वगैरे स्वच्छ केलं, घर स्वच्छ केलं. रंग खेळल्यानंतर दुसऱ्यांदा आंघोळ झाली, ते कपडे होते ते धुवून काढले, भांडे घासले, किचन स्वच्छ केलं, घर स्वच्छ केलं. तोपर्यंत हे झोपी पण गेले होते दोघे बापलेक. आणि हे आमचे लवबड बघा, जेव्हा आपण बघेल तेव्हा चिवचिव चालू असते यांचं. सकाळपासून कामच काम झाली आणि काम झाल्यानंतर, जेवण झाल्यानंतर सगळं काही झालं. थोडा वेळ मी बाहेर बसली, निवांत बसली आणि थोडीशी फिरली. थोडंसं रिलॅक्स वाटते घरातली सगळी कामं झाल्यानंतर. कसं आळस पण येतो, जडपणा येतो, तर मी म्हटलं बाहेर बसते थोडंसं, नंतर करू 5-10 मिनटं आराम. परत लागली संध्याकाळची कामं, संध्याकाळची कामं करायची. आणि तोपर्यंत झालं, आता दुपारचं रंग खेळून वगैरे झालं. आता कोण येणार नाही ना, कोणी खेळणार पण नाही आता, म्हणून सगळं घर स्वच्छ करून टाकलं होतं. आणि एवढं आता चांगलं वाटतं, कलर खेळून पाणी खेळून सगळं घर असं घाण झालं होतं. समोरची पोस्ट तर इतकी बघायला नको अशी झाली होती. मी म्हटलं जाऊ दे आता, नंतर कोणी आलं तर येऊ दे, पण आता मी घर स्वच्छ करून घेते. एकदम घर खराब दिसतं ना तर वेगळंच वाटतं, आपल्याला फिलिंग बरोबर येत नाही. खूप छान पद्धतीने आमच्याकडे होळी आणि धुलीवंदन साजरी करतात. जर का होळीकडे गेलो असतो तर नेलं पण कोण असतं, तिकडचं दाखवलं असतं मी. खूप छान सेलिब्रेट करतात आमच्याकडे, पण आम्ही नुसतं घरातलंच दाखवलं आणि घरातच राहिली. तरीसुद्धा आमचीसुद्धा होळी चांगली सेलिब्रेट झाली. होळीचा दिवस, धुलीवंदनचा दिवस खूप छान गेला, शांततेत गेला. पाहिजे तसं आम्ही एन्जॉय केला. आता आम्ही आमच्या परीने जसं पाहिजे तसं आम्ही एन्जॉय केला, छान झालं. हे दोन्ही दिवस छान गेले. तर अशा पद्धतीने आमच्याकडे होळी
साजरी करतात, अजून छान पद्धतीने साजरी करतात. पण मी थोडंफारच दाखवलं, नाहीतर खूप बरंच काही असतं, बरंच काही असते आणि बरेच काही पक्वान सुद्धा बनवतात. तर असं असते.